17 एप्रिल रोजी द न्यू फिश जेटी सी फूड डीलर्स असोसिएशन, भाऊचा धक्का सी फूड सप्लायर्स असोसिएशन आणि न्यू फिश जेटी ट्रॉलर ओनर्स असोसिएशनच्या वतीने श्रीराम नवमीचे औचित्य साधून सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. या मंगल प्रसंगी सर्व भाविकांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. भाविकांनी या क्षणाचा भरभरून लाभ उचलला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अखिल महाराष्ट्र माथाडी कामगार संघ अध्यक्ष सरिता मिडगावकर, अखिल महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष बबन सोनावणे, युसुफ रंगवाला मस्जिद बंदर, सिनियर PI अरुण पोखरकर येलोगेट पोलीस स्टेशन व त्याचबरोबर भाऊचा धक्का सी फूड सप्लायर ओनर्स असोसिएशन चेअरमॅन किशोर कदम, सेक्रेटरी अशोक कावरे, अनिल पानमंद, अशोक उकिरडे, शिवजी कदम, मोहनभाई तांडेल, करसनसेठ तांडेल, चेतन कोळी, धनराज शेवाळे, साहिल नागानी, अमोल रोकडे, भीमराव परखंदे, मनोहर वगैरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ठिकठिकाणी प्रभू श्री रामचंद्रजींची पूजा आरती अर्चना होत आहे आणि आज या देशात जे अत्यंत प्रेरणादायक वातावरण निर्माण झालेलं आहे, प्रभू श्री रामजींचं रामलल्लाजींचं भव्य दिव्य मंदिर हे अयोध्येत स्थापन झालं आहे, त्यानंतर उत्साह लोकांमधला जो वाढलेला आहे आणि लोक आपला आनंद आजच्या दिवशीही व्यक्त करत आहेत, त्याबद्दल मी सर्वांना या रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रभू श्रीरामांचरणी प्रार्थना करतो की या देशाला, या देशातील सर्व आमच्या बांधवांना आरोग्यमय सुखमय असं आयुष्य लाभो, त्यांच्या अडीअडचणी दूर होऊन त्यांच्या घरात सुख समाधान नांदो. ब्युरो रिपोर्ट, भारत न्यूज.